मुंबईमध्ये 3 लाख नवीन मतदार आहेत. यंदा 1,02,00,000 अधिक मतदार आपली मतं नोंदवणार आहेत. लोकसभेसाठी मुंबईमध्ये सुमारे 47% मतदान झालं होतं. आत्ताची मतदान प्रक्रिया सुसज्ज करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये 2,91,087 मतदार वाढलेले आहेत. यंदा 1,02,00,000 अधिक मतदार आपली मतं नोंदवणार आहेत. मतदारांची संख्या वाढली असली तरी मतदानाचा टक्का वाढवण्यात प्रशासनाला यश येणार का हे मात्र मतदानाच्या दिवशीच समजू शकणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये सुमारे 47% मतदान झालं होतं. यावेळी मतदानाचा टक्का वाढणार का याबाबत उत्सुकता आहे. याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी, पाहूयात. विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज झालेला आहे. आपणपर्यंत निवडणूक आयोगाकडनं ज्या EVM मशीन आहेत ते मतदान केंद्रावरती पाठवण्यात आता तयारी सुरू आहे. आता आपण अँटोनिया दास सिल्वा हायस्कूल या ठिकाणी आहे. आपणपर्यंत या ठिकाणी 249 आपणपर्यंत मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रावरती या EVM मशीन पोहोचवण्यात येणार आहेत. आपणपर्यंत लाईनीमध्ये 249 EVM मशीन या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी हे आलेले आहेत आपल्या जे मतदान केंद्रावरती मशीन घेण्यासाठी आणि ही तयारी आता सुरू झालेली आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. प्रशांत सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, उद्या मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि त्यासाठी पूर्णपणे निवडणूक आयोग सज्ज झालेला आहे, काय सांगा? महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणूक जी आहे ती आता सुरू आहे. उद्या त्यासाठी मतदान होणार आहे. आपण 181 माहीम मतदारसंघामध्ये 249 मतदान केंद्र आहेत. त्या मतदान केंद्रावरती जाण्यासाठी सगळ्या टीम ज्या आहेत त्या रेडी आहेत. आता थोड्याच वेळात तिथून EVM आणि बाकीचे सर्व साहित्य घेऊन टीम रवाना होतील. त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोलिंग स्टेशनला जातील आणि त्यांचं मतदान उद्या घेतील. या EVM मशीनमध्ये काय काय साहित्य आहे तुम्ही पूर्णपणे? EVM मध्ये 3 यंत्र असतात. एक असं कंट्रोल युनिट, एक असं बॅलेट युनिट आणि एक असं VVPAT. हे 3 यंत्र असतात. त्यासोबत एक काही स्पेसिफिक साहित्य त्या केंद्रासाठी, जसं मतदार यादी झाली, टेंडर बॅलेट पेपर जे त्या मतदान केंद्राचेच असतात ते दिले जातात आणि इतर जे सर्व कॉमन साहित्य आहेत असं कॉमन साहित्य त्यांना दिले जातात. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे ती यासाठी पूर्णपणे निवडणूक आयोग हे सज्ज झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मनोज दाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत नाशिकमधून किरण गोटूर, तसेच पुण्यातून रोहन कदम आणि सिंधुदुर्गमधून विशाल रेवडेकर जोडले गेलेले आहेत. मी सुरुवातीला नाशिकमध्ये जाते. किरण, अगदी उद्यावर मतदान येऊन ठेपलेलं आहे. सगळीकडेच जय्यत तयारी या मतदानाच्या दृष्टीने केली जाते. प्रशासन सज्ज झालेलं आहे. नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे? काल विधानसभा निवडणुकांचा प्रचार जो आहे तो संपलेला आहे आणि उद्या महत्त्वाचा टप्पा या संपूर्ण निवडणुकीचा असणार आहे आणि तो म्हणजे मतदानाचा जी प्रक्रिया आहे ती उद्या हे जे आहे ते पार पडणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्याच मतदानाची जी संपूर्ण ही तयारी आहे ते आता अंतिम टप्प्यात आल्याचं बघायला मिळतोय. नाशिकच्या अशाच एका खरं तर ज्या ठिकाणी ही मतदानाची प्रक्रिया म्हणजे संपूर्ण कर्मचारी एकत्रित आलेला आहेत मतदानाची प्रक्रिया करण्यासाठी. यात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन इथं केलं जातोय आणि त्याच पद्धतीने EVM मशीन्सचं वाटपसुद्धा इथे करण्यात येत आहे. नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर उद्या 50,00,000 अधिक मतदार हे मतदान करणार आहेत आणि त्यासाठी 5,000 अधिक मतदान केंद्र हे नाशिक जिल्ह्यामध्ये असणार आहेत. 27,000 ते 28,000 कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये काम करणार आहेत. अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये काही या मतदारसंघांमध्ये संघर्ष निर्माण झालेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस सुद्धा अलर्ट झालेला आहेत. खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि उद्या मतदानाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी संपूर्णपणे तयारी जी आहे ते नाशिकमध्ये झाल्याचं बघायला मिळत आहे. अगदीच किरण, मात्र कालपर्यंत आपण पाहत होतो, कालपर्यंत नाशिकमध्ये राडे होत होते, दंगे होत होते. कशा पद्धतीने प्रशासनाने या सगळ्या गोष्टींकडे, कारण उद्याच मतदान आलेलं आहे, कशा पद्धतीने या सगळ्यांकडे लक्ष ठेवलंय प्रशासनाने?
ज्यावेळी संपूर्णपणे या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि त्यामुळेच खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा असणार आहे आणि त्याच पद्धतीने मतदानाची ही अत्यंत एक महत्त्वाचा जे प्रक्रिया आहे ते उद्या पार पडतोय आणि त्याची तयारी जी आहे आपण इथं बघतो, इथे ज्या होताना बघायला मिळतोय 27,000 कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काम करणार आहेत आणि त्याच पद्धतीने आपण आता बघितलं की काही मतदारसंघांमध्ये संघर्ष निर्माण झालेला होता, राडा झालेला आहे आणि त्याच पद्धतीने गाड्यांची तोडफोड झालेली आहे. असे काही जे विधानसभा मतदारसंघ आहेत किंवा तिथे असलेले काही जे ठिकाण आहेत ते पोलिसांनी जे आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्या केंद्रावरती विशेष पोलीस बंदोबस्त असणार आहे अशा पद्धतीची माहिती पोलिसांकडनं मिळालेली आहे. त्यामुळे एक मोठी तयारी जी आहे ती पोलीस असेल, निवडणूक आयोग असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल या सगळ्या लोकांकडनं करण्यात आलेलं आहे आणि उद्या मतदान आता कशा पद्धतीने पार पडतो हे बघणं आता महत्त्वाचं असेल. अगदीच अगदीच. किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत पुण्याहून रोहन कदम देखील जोडले गेलेत. खरं तर रोहन, आपण पाहिलं अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे हा असा जिल्हा जिथे जास्तीत जास्त मतदार संघ आहे, त्यामुळे कामही तितकंच, प्रशासनावरती दबावही तितकाच असतो. पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे? जान्हवी, खरं तर पुणे शहरामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि जिल्ह्यामध्ये 21 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास 8,462 मतदान केंद्रावरती जे आहे ते मतदानाचा हक्क हे सगळे नागरिक बजावणार आहेत आणि त्यासाठी करण्यात येणारी तयारी जी आहे ती आता अतिशय अंतिम टप्प्यामध्ये, म्हणजे अगदी VVPAT मशीन असेल किंवा इतर मशीन असतील, हे सगळं घेऊन जे आहे ते हे सगळे कर्मचारी आता निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. यांनी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हे सगळं चित्र पाहायला मिळतंय. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये VVPAT मशीन असेल, वोटिंग मशीन असेल, हे सगळ्या मशिनरी जे आहेत ते सध्या हे सगळे कर्मचारी घेऊन जात आहेत आणि आपापल्या केंद्रावरती, कारण का पुणे जिल्ह्यामध्ये अनेक असा भाग आहे तो दुर्गम भाग आहे ज्या ठिकाणी डोंगरावरती जाऊन मतदान केंद्रावर आहे, त्यामुळे ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर हे जोखमीचं काम आहे तिथं जाऊन सगळ्यांचं मतदान करून घेणं, कारण का लोकशाहीतला हा सगळ्यात उत्सव मोठा मानला जातो आणि या उत्सवामध्ये प्रत्येकाला सहभागी जे आहे ते मतदानाच्या रूपाने व्हायचं असतं. त्यामुळे अतिशय दुर्गम भागामध्ये अगदी डोंगरपाड्यामध्ये जात हे कर्मचारी सगळे त्या ठिकाणी नागरिकांचं मतदान जे आहे ते करून घेणार आहे. त्यामुळे या सगळ्यांसमोर मोठं आव्हान आहे उद्याच्या दिवसापर्यंत सगळीकडे जाऊन चांगलं मतदान करून घेणं, कुठलीही गडबड होऊ नये यासाठी पोलिसांचा देखील तितकाच बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये असणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे, कारण का 5 वर्षासाठी सरकार या मतदानाच्या प्रक्रियेतून पार पडत असतं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता जी आहे ती मतदानासाठी उद्या तयार आहेत. परंतु यासाठी लागणारी तयारी जी आहे प्रशासनाच्या वतीने, निवडणूक आयोगाच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने, इतर यंत्रणांच्या वतीने जी आहे ते आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदीच अगदीच. रोहन, आपल्यासोबत सिंधुदुर्ग म्हणून विशाल रेवडेकर हे देखील जोडलेले आहेत. विशाल, सिंधुदुर्ग खरं तर तळकोकणामधला असा एक जिल्हा आहे की जिथे जास्तीत जास्त मतदार हा गावखेड्यामध्ये राहतो आणि त्यामुळे डोंगराळ भागही जास्त आहे, मतदानाच्या सुविधा तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत का? कशा पद्धतीने एकंदर तिथली तयारी सुरू आहे? जान्हवी, जर पाहिलं तर उद्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक सज्ज झालेला आहे, कारण मागील 2 ते 3 दिवसापासून अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन यंत्रणा जी आहे ती अलर्ट झालेली आहे. प्रशासनाने वेगवेगळ्या पथनाट्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे अगदी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रबोधन केलेलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेतरी या उद्याच्या मतदानावर काहीसा परिणाम होईल असं काहीसं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. जान्हवी, जो दुसऱ्या बाजू बघितलं तर जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघात एकूण 678,928 मतदार जे आहेत ते मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये पुरुष मतदार जो आहे तो 336,991, तर स्त्री मतदार जो आहे तो 341,934, तर त्यामध्ये 3 तृतीय पंथींचा देखील समावेश असल्यामुळे या मतदानाकडे विशेष असं लक्ष लागून आहे, कारण जिल्ह्यातील तिन्ही जे मतदार आहेत ते त्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढत आहे. त्यामुळे मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक पक्ष जे देखील आपली ताकद जी आहे ती लावणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. दुसरी बाजू बघितली तर प्रशासन यंत्रणा जी आहे ती अलर्ट झालेली आहे. आज सकाळपासूनच या मशीन ज्या आहेत त्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत, STच्या माध्यमातून असतील किंवा खासगी वाहनांच्या माध्यमातून असतील, या मतपेट्या ज्या आहेत ते मतदान केंद्रावर रवाना होताना पाहायला मिळत आहेत. आणि जर आपण पाहिलं तर मोठा फौजफाटा पोलिसांचा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. CISF ची टीम जी आहे ती देखील तैनात करण्यात आलेली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक ज्या
ज्या ठिकाणी मतदान केंद्र असेल त्या प्रत्येक मतदान केंद्रावर जान्हवी अशाच पद्धतीचा जो पोलीस बंदोबस्त आहे तो ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। जान्हवी अगदी अगदी। तर आपण नाशिक आणि पुणे तसेच सिंधुदुर्ग मधली ही सगळी परिस्थिती जाणून घेतलेली आहे, तिथे तिथे त्या त्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने तयारी सुरू झाली आहे हे आपण जाणून घेतलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।